कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री। म्हणजे उद्या शाळेत या, मी तुम्हाला सांगतो तुम्हाला किती दिवस राजा मिळेल ते। हा काय वेडे पण आहे का, आम्ही मालक आहे शाळेत। हा मग तुम्ही काय विकत नाही घेतलंय मला? घेऊ शकतोय, चुकीच बोललो, विकत घ्यायची काय भाषा केली असेल मी, काय रात्रभर झोप नाही माहिती आहे मला, रोज विचार सारखा डोक्यात, आधी कवा असं झालं नव्हतं, हे पहिल्यांदाच। यार मास्तरीनबाई मला भेटल्या तर मी तर पायावरच डोके ठेवीन, डायरेक्ट चुकलं म्हणून सांगेन माझं, मला बोलायचं नव्हतं असं काय नाही। अरे मग माफी माफी अरे कशी मागणार, सुट्टीवर आहेत त्या। अहो भाऊजी मग घरी जाऊन माफी मागा ना। त्यांच्या घरी? हो नको 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 वहिनी नको नको, उगाच काय तर माझ्या डोसक्यात घालू नका, तुम्ही घरी गेलो ना पायथन काढतील त्या, माहिती आहे काय? कशाला काढतील त्या पायथन, तुम्ही माफी मागताय ना? मग मलाही वाटत तू माफी मागावीस, पण फोनवर फोनवर माग। ओ भाऊजी प्लीज फोनवर हे सगळं नको, प्लीज तू घरी जा आणि माफी माग। अशी अहो भाऊजी कधी ना कधी भेट व्हायचीच आहे ना। नाही पण हे तुझं प्रेम खरं असेल ना तर तू जाशील। अरे काय बोलतोस मर्दा ओंक्यात, भाऊजी आमचं झालंय बोलून, आता तुम्ही करून दाखवा। चल रे ओंकार। काय कुठं चल रे ओंकार, हो थांबा ना, बजरंग आलाय। हा अगं पण तो तर जेलमध्ये होता ना, सुटला। म्हणजे तो आता आपल्याला परत त्रास देणार, आपण त्याची परत तक्रार करणार, तो परत जेलमध्ये जाणार आणि परत सुटणार। ताई अगं आपण काय करायचं, तो ना माणूस नाहीये, हैवान आहे हैवान। अगं मग आपण काय करायचं इरा, निमूटपणे सहन करायचं? ताई तू ना लवकर लग्न कर आणि सासरी जा। काय बोलतीयस तू, हा लग्न ठरलं ना तिचं, लग्नाला नाही म्हणाली का ती? अगं आई मला तसं नाही म्हणायचंय, म्हणजे तू बघ ना ताईचं लग्न ठरलंय आणि तो जेलमधून सुटलाय। ताई अगं मला खूप टेन्शन आलंय ग, म्हणजे बघ ना जिजूंचे आई वडील छोट्या छोट्या गोष्टींवरनं इश्यू करतात। आता त्या दिवशी तुला लेट झाला होता, किती भडकले होते ते, आणि त्यांना जर आता कळलं की तू एका चाळीतल्या गुंडाशी भांडली होतीस, नडली होतीस त्याला, तर काय करतील ते ताई? मला असं वाटतं ना तू शांत बसलं पाहिजेस, हे लीडरगिरी वगैरे आता करू नकोस ताई। इनफॅक्ट आपण सगळ्यांनीच शांत बसलं पाहिजे, काहीच करायला नको, मला तर घराबाहेर पण पडायची भीती वाटते ताई। इरा एवढं घाबरायचं काहीही कारण नाहीये। अहो असं काय बोलताय, ते घरी बिरी आले तर काय करायचं, गाव गुंड आहे तो माहितीये ना, मोठे मोठे चाकू घेऊन कसा चाळीमध्ये फिरत होता ते, खोल्या रिकामा करायच्या म्हणून कसा राडा घातला होता त्यांनी। बाई माणूस बघत नाही काही नाही, त्यांनी तर लाज सोडली आहे, पण आपण आपल्या आबरूला घाबरतो ना। पण तो घरात आला त्या गुंडांना घेऊन, तर घरात दोन दोन मुली आहेत, काय करायचं आपण? काय गचनचे चेहरा का पडलाय, आणि तू आधीपतीसनी चहा द्याय गेलतीस ना, मग दिला का नाहीस? घरभर शोधलं त्यांनी, कुठं बी नाहीत। व्यायाम करत असतील, टेरेसवर बी बघून आले म्या, पर तिथं बी नाहीत। कुठे गेले असतील अधिपती? ते कुठं गेले असतील ते आम्हाला माहित आहे। म्हणजे अधिपती शाळेत गेले असतील। दुर्गे गाडी काढायला सांग। ओय ए काय रे एवढा वेळ फोन उचलाय, ताईची गाडी काढा। Thank you.
टीचर मॅडम फकस्त पुढी ते मिरचीचा स्प्रे वगैरे आलेत ना नवीन बाजारात ते नाही का हुशार समजत होतो मी तुम्हाला कस व्हायचं विद्यार्थ्यांचं विद्यार्थ्यांचं सोडा तुमचं कस व्हायचं बाला सांगायचं इथं तुमचं आयुष्य सोप नाही म्हणून तुमची खोली घर तुमचं मायेच घर खाली करायचं कळलं Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.